महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी सध्या आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघातला प्रभाग क्रमांक 37. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असला तरी काँग्रेसचंही इथे मोठं बळ आहे. सध्या काँग्रेसचे या ठिकाणी 2 नगरसेवक आहेत तर भाजपचे 2 नगरसेवक आहे. यावेळेस सर्वच जे पक्ष आहे महत्त्वाचे, म्हणजे BSP असो, शिवसेना असो, भाजप असो, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, स्वबळावर निवडणूक लढवत आहे. परंतु सगळ्यात मोठी टक्कर या ठिकाणी होणार ती भाजप आणि काँग्रेसची. त्यासाठी दोन्ही पक्षांना संपूर्ण ताकदपणाला लावलेली आहे. काँग्रेसला च्या मतांचं दृढीकरण व्हावं म्हणून राष्ट्रवादी मैदानात आहे, तर इकडे भाजपच्या मतांचं दृढीकरण व्हावं म्हणून शिवसेनेनेही जोर लावलेला आहे. सत्ता पक्षापासून सुरुवात करतो, कारण की 10 वर्ष झाले नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. या प्रभागात तुमचे 2 नगरसेवक आहे, काय कामं तुम्ही केलीत? आमच्या पक्षाची सत्ता केंद्रातही आहे, राज्यातही आहे आणि महानगरपालिकेतही आहे. आणि हे कुठेही लपून राहिलेलं नाही आहे की भारतीय जनता पार्टीनी विकासाचं राजकारण कसं केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीजवळ एकच मुद्दा असतो, प्रगतीचा. आणि जे कुठलं काम महानगरपालिके थ्रू, आपल्या राज्य सरकार थ्रू करता येईल ते सगळे कामं. नाही, स्पेसिफिक सांगा काय कामं तुम्ही या ठिकाणी 1, 2, 3, 4 असे जेणेकरून काँग्रेसला काउंटर करता येईल. आम्ही सिमेंटचे रस्ते पूर्ण नागपूर शहरभर, फ्लायओव्हर्स आमचे झालेले आहेत, पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत, आणि जे तुम्हाला ओपन लँड्स जिथे दिसतील त्या सगळ्या डेव्हलप झालेल्या आहे. ग्रीन जिम आम्ही लावलेले आहे. पुन्हा जे नाले आहे, ज्या नाल्यांचा त्रास होत होता लोकांना, ते सुद्धा आम्ही अंडरग्राऊंड करत आहे, करणार आहोत. तुमच्याच फंडातून झाले की काँग्रेसचे पण 2 नगरसेवक या ठिकाणी आहे? आमच्या फंडातूनही झाले. नगरसेवक कुठलाही असो, त्याला स्वतःचा फंड असतो, त्याचा तो अधिकार असतो की त्याला जो फंड मिळालेला आहे त्याच्यात तो काम करणार, काँग्रेसचा असो की भारतीय जनता पार्टीचा असो. परंतु भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे राज्यातून फंड येतो, केंद्रातून फंड येतो, नगरपालिकेचा फंड असतो, त्याचा आवाका काम करण्याचा हा मोठा असतो. आणि 1 वर्ष झाले तुमची सत्ता, याच्या आधी काँग्रेसची सत्ता होती. मी काँग्रेसकडे येतो, कारण की काँग्रेसचा सगळ्यात ताकदवर उमेदवार नागपुरातला विकास ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या या मतदारसंघात उतरवलेला आहे, सगळ्यात तगडा उमेदवार इथे उतरवलाय. नाही, मला वाटतं की ही निवडणूक प्रभागाची आहे. आपण प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने गोष्टी केल्या तर या भागातलं जे डेव्हलपमेंट झालं आहे 2002 नंतर या प्रभागाचा चेहरा बदललेला आहे. या प्रभागामधल्या झोपडपट्ट्या वाचवण्याचं काम असेल, या प्रभागामधल्या CM फॉर्म्युल्याअंतर्गत भूखंड नियमित करण्याचं काम असेल, या प्रभागातल्या डेव्हलपमेंटचं काम असेल, मागच्या 15 वर्षापासून सातत्यानं मी या भागाचा नगरसेवक आहे. पहिल्यांदा या भागातून निवडून आलो, बाजूला निवडून आलो, मग गोपालनगरातून निवडून आलो आणि या शहराच्या विकासासोबतच या प्रभागाचा विकास प्रामुख्यानं या 15 वर्षामध्ये केलेला आहे. 15 वर्षाआधी या प्रभागाची स्थिती अशी नव्हती आणि शहराच्या विकासासोबत विकासाचं श्रेय भाजप पण घेते. नाही, भाजप IRDP ची योजना आली 2002 मध्ये, त्याच्यानंतर हे मोठे रस्ते दिसून झाले या प्रभागापर्यंत येणारे, ते मग बर्डीवरून येणारा कुठलाही असो. मी IRDP पॅटर्नमध्ये महापौर असताना हे रस्ते टाकून या प्रभागाकडे आणलेले आहे, त्यानंतर अंतर्गत रस्ते बनवलेले आहे. आता सिमेंट रोडची गोष्ट होत आहे, IRDP पॅटर्नचे चांगले मोठे रस्ते खोदून सिमेंट रोड बनवले जात आहे, परंतु इंटरनल वस्त्यांमध्ये आताही रस्ते नाही आहे. म्हणजे हे सिमेंट रस्ते बनवण्यामागचं कारस्थान काय आहे? चांगले रस्ते आहे, त्यांना JCP लावून डांबर खोदायचं आणि तिथे सिमेंटचा थर द्यायचा, याच्यामागे कोणता हेतू असू शकतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. भ्रष्टाचाराचा आरोप करताय? भ्रष्टाचाराचा आरोप नाही, पण मला एक गोष्ट सांगा ना, लोकवस्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही डेव्हलपमेंटचे कामं करत असाल तर ते ठीक आहे, परंतु एकदा मोठा झालेला रस्ता त्यालाच तुम्ही JCP लावून खोदाल आणि सिमेंटचा थर द्याल आणि हे रस्ते क्रॅक झालेले आहे याची चौकशीची मागणी आम्ही केलेली आहे. तर आमची मागणी आहे की हे रस्ते कशाला पाहिजे होते इथे? पहिले सामान्य जनता ज्या भागामध्ये राहते त्यांना ज्या अडचणी आहे, त्यांच्या गाड्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही, खड्ड्यामुळे वाहतुकीचा त्रास वाढलेला आहे, तिथला सिमेंटच्या रस्त्यांचा पहिला आरोप केला, त्याचं उत्तर घेऊया. मी जाता जाता BSP कडनं जातोय. BSP चे हे सगळे उमेदवार आहे, तुम्ही BSP पूर्ण ताकदीनिशी नागपुरात 3 नंबरची पार्टी आहे, कशा प्रकारे नियोजन करतंय?
महानगरपालिकेमध्ये मागील 10 वर्षापासून बीजेपीची सत्ता होती, त्या सत्तेच्या काळामध्ये शहरातील अनेक प्रकारच्या विकासामध्ये आपल्याला कशा प्रकारचं काय झालेलं आहे दिसून आलेलं आहे. नागपूर शहरातल्या झोपडपट्टीचा प्रश्न असो, स्लम एरियातल्या महिलांच्या कामगारांचा प्रश्न असो, बेरोजगार रोजगारांचा प्रश्न असो, पाणी समस्या, टॅक्सेस बिल, हे सगळे यांनी वाढवलेले आहेत. हे जनतेपर्यंत कमी करून कशा प्रकारचे पोहोचवता येतील? बीएसपीची ही लढाई भाजप विरोधात आहे की काँग्रेस विरोधात आहे? आमची सत्तेवर असणाऱ्या भाजप पक्षाच्या विरोधात आम्ही. राष्ट्रवादीकडे येतो भाऊ, तुमचा काय अजेंडा आहे? म्हणजे तुम्ही सोबळ्यावर लढताय, गेल्या वेळेस काँग्रेस सोबत लढले होते. काँग्रेस सोबत लढलो ते बरोबर आहे. त्यांनी जे सिमेंटचे रस्ते बनवून राहिले आहे जे नागपूर शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये, पण त्याचा थर कोणत्या प्रमाणात वाढवला जात आहे, पावसाळ्याच्या याच्यामध्ये काय होणार आहे, आता एवढे मोठे सिमेंटचे रस्त्यांची हाईट वाढवली, सामान्य जनतेला किती त्रास होईल, पूर्ण पाणी त्यांच्या घरामध्ये घुसणार आहे. याच्याकरता यांनी हा विचार न करता हे सिमेंटचे रस्ते बनवले हे चुकीचा केलेला आहे. डांबरी रस्ते असू द्यायला पाहिजे होते. आता निवडणूक आली म्हणून तुम्ही सुरात सुरू मिळवत आहे तुम्ही? नाही, तसं नाही. आमचा विरोध फक्त तुमची जी सत्ता 10 वर्षापासून महानगरपालिकेत बसलेला आहे त्याच्यासाठी आहे. निवडणुकी आल्या एक महिन्याआधी रस्ते बनवण्याचे काम गल्लोगल्ली चालू केले, त्याआधी काय झालं? हे फक्त मतांसाठी पथदिवे तुमचे नगरसेवक रात्री वार्डामध्ये फिरतात का? पथदिवे बंद असतात, दिवसाला त्यांचे पथदिवे चालू असतात. हे नगरसेवक तुम्हाला काय देणार आहे का? मतदारांपुढे कुठले मुद्दे घेऊन जात आहे? मतदारांपुढे आमचे असे मुद्दे आहे की तुम्ही फुटपाथ वगैरे बनवलेत या महानगरपालिकेमधले सत्तेत असताना, तर त्यांना थोडी सोय द्यायला पाहिजे. रस्त्यावरती फुटपाथ बनवले त्याच्यावरती नुसता कचरा पडून राहतो, तुमचे नगरसेवक त्याच्याकडे लक्ष देत नाही. तीन प्रश्नांची उत्तरं भाजपला द्यायचे आहे. भाजपचे उमेदवार आहेत दिलीप दिवे, या ठिकाणी विद्यमान नगरसेवक होते गोपाल भोरे, त्यांची तिकीट कापून दिलीप भाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हा आरोप आहे तुमच्यावर सर्वसामान्यांचा. तुम्ही या दोन प्रश्नाच्या आधी उत्तर द्या. मी तुम्हाला एक सांगतो की गोपाल भोरेंचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा योग्य सन्मानपूर्वक त्यांचा त्यांनी आपला फॉर्म वापस घेतला आहे आणि ते पक्षासोबत आहे आणि ते पक्षाचं काम करत आहे. मी तुम्हाला एक सांगतो की या भागामध्ये जे दोन काँग्रेसचे नगरसेवक होते, आज तुम्ही या कॉलन्यामध्ये फिरा, त्यांचा चेहरासुद्धा लोकांनी 5-5 वर्षे पाहिलेला नाही आहे. या पूर्ण भागामध्ये तुम्हाला सांगतो, या तुकडोजी नगरमध्ये 8 सिमेंटचे रस्ते हे मुख्यमंत्री फंडातनं केलेले आहे. 201 कोटीचे कामं या मुख्यमंत्र्यांनी या भागात केलेले आहे. तुम्ही जर या वस्त्यांमध्ये फिराल तर असं चित्र आहे की लोखंडे नगरमध्ये तुम्ही जाल तर या हे जी काही विकासाची जी कामं आहेत या विकास एक मिनिट मला सांगून घेऊ द्या पहिल्यांदा की ही जी सगळी विकासाची जी कामं या प्रभाग आता जो 37 प्रभाग जो झालेला या प्रभागामध्ये जवळपास 90% विकासाची कामं ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निधीतून झालेली आहे. मी तर म्हणतो की काँग्रेसच्या लोकांना इथे यावेळेला फिरताना मत कसं मागायचं ही त्यांच्यावर नौबत येणार आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ. तुमच्यावर दोन आरोप केले राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी, सिमेंटच्या रस्त्यांचा आरोप, सिमेंट. काँग्रेसनं आरोप केला त्याच्या आरोपाचं उत्तर द्या. अजून एक सांगतो की या तुकडोजी नगरमध्ये 280 पट्ट्याचं वाटप माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. कोणीही आजपर्यंत इथं पट्ट्याचं वाटप केलेलं नाही आहे. मुख्यमंत्री साहेबांनी जे पट्ट्याचं वाटप केलेलं आहे त्याचं श्रेय घेण्याचं काही कारण नाही. हे मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं काम आहे. त्याच्यानंतर काँग्रेसला उत्तर द्यायचं. हे बीजेपी वाले फक्त जुमलेबाजी करतात, यांना मोदीची सवय लागली आहे. आणि आपण रटून बोला जुमलेबाजी करताय. काँग्रेसकडे तो विकास भाऊ, सगळे मुख्यमंत्री फंडातून काम केलेलं आहे म्हणतात. हे तुमचं असं आहे, यांना माहिती नाही आहे यांचा या भागाशी काय संबंध, यांचा या प्रभागाशी काहीच संबंध नाही. या प्रभागाचे नगरसेवक दुसरे होते, यांना काही माहितीच नाही ना या प्रभागाची. उचलली जीभ लावला टाळूला हा काम आहे. मला असं वाटते, मी 2002 महापौर झालो. महापौर झालो असताना कोर्टाच्या आदेशाने झोपडपट्ट्या उठत होत्या आणि साऱ्या जनतेला माहीत आहे बुलडोजरचा सामना करून राज्य शासनाच्या माध्यमातून विलासरावजी देशमुख स्वर्गीय विलासरावजी यांच्या माध्यमातून या लोकांची घरं वाचवली. ती घरं वाचवल्यानंतर या भागात डेव्हलपमेंटची सातत्यानं कामं केली. सातत्यानं 15 वर्षापासून या भागात नगरसेवक आहे, जनता आमचे नगरसेवक निवडून देत आहे. हे आता बाहेरचे यांना काही माहीत नाही, हे प्रभागाच्या बाहेरचे आहे. याचं उत्तर भाऊ असं वाटते
की यांनी पहिले या भागाचा अभ्यास करावा, या प्रभागात आलेल्या वस्त्यांचा अभ्यास करावा, कारण की मला 15 वर्षापासून अभ्यास आहे. माझ्या राजकारण्याची सुरुवातच या प्रभागातल्या जनतेनं करून दिलेली आहे आणि त्याचा बदला मी त्यांना दिला आहे. एक प्रश्न, मुख्यमंत्री ही चर्चा आहे या प्रभागामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमची मैत्री आहे म्हणून गोपाल भोरेंचं तिकीट कापलं असंही म्हणतायत, तुमचा मार्ग सोपा करण्यासाठी चर्चा आहे. हे पहा, ही राजकीय क्षेत्रात सगळ्यांच्या सगळ्यांशी मैत्री आहे. मला मी कुठे तिकीट मागावी, मी काही मागावी, मी पार्टीची तिकीट मागितली होती, कुठून लढावं हे माझ्याही जाण्या मनात नव्हतं. बीएसपी आणि राष्ट्रवादीकडे पुन्हा जाऊया. बीएसपीचे तुम्ही उमेदवार आहात, आरोप प्रत्यारोप सुरू आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवर करतायत, काँग्रेस भाजपवर आणि भाजप याच्यावर. बीएसपीचं वेगळं मत आहे, कॅडर बेस मतदार आहे, काय सांगणार? कॅडरमध्ये नक्की बीएसपीला सपोर्ट करणार आहे आणि जनता ज्याचे उत्तर 23 तारखेला देणार आहे, बीजेपी असो की काँग्रेस असो, याचे उत्तर तुम्हाला नक्की 23 तारखेला जनता देणार आहे. कशा प्रकारे लढणार या दोन्ही मोठ्या पक्षांची? बघा, कसं आहे, आमच्या पक्षाचा एक बेस आहे, बेस मतदार आहेत. मागच्या वेळेचं तुम्ही आमचं मतदान काढून बघा, खूप चांगलं होतं. थर्ड नंबरवरती राहिलो आम्ही, फार कमी कमी मतदानी आमचे उमेदवार पडले होते. आणि स्थानिक मुद्द्याबद्दल जे बोललं आहे तुकडोजीनगराबद्दल, त्यांनी सांगितलं की एवढे रस्ते झाले, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांना कदाचित माहिती नाही. तुकडोजीनगरचे उमेदवार पण आमच्यासोबत आहे, तुम्ही स्वतः जाऊन बघा काय हालत आहे त्यांची. कॅडर बेस मत हे प्राबल्य आहे म्हणजे बीएसपीचं. राष्ट्रवादी कुठल्या मुद्द्यांवर, म्हणजे यांच्याकडे यांचे नगरसेवक आहे, यांचा कॅडर बेस वोट आहे, तुमच्याकडे काय? आमचा मुद्दा असा आहे, 24/7 योजना यांच्याद्वारे जी आलेली आहे, 24/7 योजनेमध्ये जनतेला किती प्रकारे बिलं वाढून राहिले, हां, नळाला पाणी नाही राहिलं, नळाला पाणी नाही येऊन राहिलं, मीटर फिरून राहिलं गोल 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 गोल, किती बिलं येऊन राहिले जनतेला, हा त्यांनी प्रश्न सॉल्व्ह केला का? भाजपला प्रश्न आहे, भाजपला प्रश्न आहे हा. आमची लढाई भाजपचं आहे, भाजपशी लढाई आहे. भाजप नंदाताई, तुम्हाला दोन प्रश्नांचे उत्तर द्यायचं आहे, सिमेंट रस्त्याचा आणि ते म्हणतात की आम्ही आमच्या विकास निधीतून कामं केलेले आहे, चांगले रस्ते उखडवून सिमेंटचे रस्ते केले जात आहेत, दोन आरोप आहे तुमच्यावर. आज संपूर्ण नागपूर शहरामध्ये जे सिमेंटचे रस्ते होत आहे त्याचं स्पष्टीकरण मी देत आहे, सगळ्यांनी ऐकून घ्यावे. यापूर्वी मी सुद्धा नगरसेविका राहिलेली आहे. डांबराचे रस्ते एक पावसाळा आला की फुटून जातात, दरवेळेस एक रस्ता झाला की त्याच्यावर दुसऱ्या वर्षीसुद्धा पुन्हा डांबराचा रस्ता करावा लागतो आणि जनतेचा पैसा हा वाया जाताना डोळ्यांनी मी बघितलेला आहे नगरसेविका असताना. आज सिमेंटचे रस्ते होणार आणि ते कायम होणार, कारण ते फुटणार नाही. विकास ठाकरेंचं म्हणणं आहे की चांगले रस्ते यांनी तोडून तुम्ही नवीन रस्ते करतायत, त्याची गरज नाही. ऐकून घ्या, सिमेंटचे रस्ते, एकच सिमेंटचा रस्ता आपल्याला पूर्वी माहित होता, शिवाजीनगर सिमेंट रस्ता, जो शंकरनगर पासून बाजीप्रभू चौकात सिमेंटचा रस्ता माहित होता, जो सिमेंटचा रस्ता 100 वर्षापासून टिकलेला आहे त्याचीच आयडिया घेऊन संपूर्ण नगर. तुमच्या शेजारी राष्ट्रवादी आहे, मेट्रोची गरज नाही म्हणते नागपुरात. मेट्रोची गरज नाही, सिमेंटच्या रस्त्यांची गरज नाही, चांगले डांबरीकरण केलेले गुळगुळीत रस्ते तोडून त्याच्यावर सिमेंटचे रस्ते बनवणे हा सिमेंट. भाजपवाले म्हणतात आहे की आम्ही नवीन नवीन फ्लायओव्हर बनवत आहे, तर फ्लायओव्हर तोडायचे कामं करून राहिले. सर्वसामान्य लोकांकडे येतो, म्हणजे हे कार्यकर्तेच आहे, आपापल्या पक्षाच्या सोबत बोलणार आहे, परंतु नेमकी काय परिस्थिती आहे पंकज भाऊ, काय परिस्थिती आहे? मला असं म्हणायचं आहे की प्रभागाचं इलेक्शन आहे, प्रभागातल्या स्वच्छता झालं, पाणी झालं, रस्ते झाले, हे तर रेग्युलर कामं आहेत, पण यांच्यापैकी कोणीतरी प्रभागासाठी काही विशेष योजना किंवा काही विशेष काम विचार केला आहे का, आणि ते कशा प्रकारचं असेल? नाही, काँग्रेसच्या उमेदवारापासून सुरुवात करतो. विकास भाऊ, तुमचे उमेदवार कोणकोण आहे इथे? हां, विशेष काय, ते भाजपचे कार्यकर्ते असले तर त्यांनी म्हटलंय की विशेष काय करणार दोन्ही पक्षांसाठी. गेल्या 15 वर्षापासून जेव्हा विकास भाऊ ठाकरे या प्रभागाचे नगरसेवक होते आणि महापौर होते, गेल्या 15 वर्षामध्ये जो या प्रभागामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये या प्रभागामध्ये विकास भाऊच्या नेतृत्वात जे डेव्हलपमेंट झालं, त्याच्यानंतर काही या प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारचं डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे. आमदार इथे 15 वर्षापासून आमदार आहेत, देवेंद्र फडणवीसांनी कोणतं काम केलं हे दाखवून द्या आमच्या प्रभागामध्ये. ही निवडणूक सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांशी जुळलेली आहे. आज तुम्ही पाहता पाण्याची बिलं वाढलेली आहे,
युनिटचा दर पाण्याचा 4 रुपये होता, आता 17 रुपयापर्यंत गेलेले आहे. घर टॅक्स वाढलेला आहे. सामान्य जनतेच्या खिशातले पैसे कसे लुटायचे आणि प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून कंत्राटदारांचे घरं कसे भरायचे याचा शहनिशा मी महानगरपालिकेच्या सभागृहात दिला आहे. ते यांना माहीत नाही आहे. महानगरपालिकेचे घोटाळे झाले. पूर्ण शहरात तुम्हाला प्रचार करायचा आहे. भाजप विरोधात मुद्दे काय असणार आहे तुमचे? भाजप विरोधात मुद्दे 10 वर्षाच्या कार्यकाळात या भारतीय जनता पार्टीच्या प्रशासनानं नागपूर शहरातील सामान्य जनतेच्या खिशातले पैसे काढून प्रायव्हेट कंत्राटदारांच्या घशात टाकण्याचं काम केलेलं आहे. OCW बसचा घोटाळा असेल, घाटाचा घोटाळा असेल, केबल डक्ट असेल, अनेक घोटाळे आहे. सभागृहात नव्हते हे लोक. मी सभागृहात प्रत्येक घोटाळ्यांची झगडलेलो. उत्तर भाजपकडून येऊन नंदाताई तुमच्याकडे येतोय. प्रमुख जे आरोप आहे, केबल डक्ट घोटाळा असो, OCW घोटाळा असो, घाटावरच्या लाकडांचा घोटाळा, सगळे आरोप केलेले आहे भाजपवर. आज जनतेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि एकाएकी इतके विकासाचे कामे चालू आहेत की जनतेला सुद्धा तोंडात बोट घालायची वेळ आली आहे. आज आपण म्हणतो मेट्रो कशाला पाहिजे, फ्लायओव्हर कशाला पाहिजे. स्पेसिफिक नाही, जे मुद्दे त्यांनी उचललेले आहे त्यांच्यावर सगळे मुद्दे देते मी. आज आपल्या नागपूर शहराचा विकास काँग्रेसचे इथे अनेक मोठे नेते होऊन गेले, परंतु नागपूरचा विकास झाला नाही. मिहान जशा थंड्या बस्त्यात पडलेले आहे. तुमच्या सहकारी जर चार आरोप केलेले आहेत, त्याचं खंडन कसं करणार? OCW त्यांनी म्हटलंय पाण्याचं, आम्ही 1 टाइम सेटलमेंटमध्ये 50% पेक्षा कमी बिल करून सगळ्यांना नागपूर शहरामध्ये सगळ्या प्रत्येक घराला आम्ही आधार दिलेला आहे. त्यानंतर या भागामध्ये, या पूर्ण नागपूर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल, आजच पेपरात आलं की एक नगरसेवक आमचा अनुपोज निवडून आलेला आहे. पूर्ण नागपूर शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टीची लाट आलेली आहे. एक शेवटचा राऊंड आपण घेऊया की या सगळ्या उमेदवारांचा वैयक्तिक जाहीरनामा काय आहे. भाजपपासून सुरुवात करतो, सगळ्या उमेदवारांना घेणार आहोत. फक्त उमेदवारांनी आपला जाहीरनामा सांगायचा आहे की काय जाहीरनामा आहे तुमचा. या प्रभागामध्ये मागील 5 वर्षामध्ये एकही काम या प्रभागामध्ये जे झालं नाही ते आतापर्यंत आपण चर्चा केली. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. या प्रभागामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे सिवरेज लाईनची. या प्रभागामध्ये आम्ही नगरसेवक भारतीय जनता पार्टी आलो तर सर्वप्रथम सगळ्यात पहिले आधी कोणतं काम करू तर ते सिवरेज लाईनचं करू. त्याचप्रकारे दुसरं काम म्हणजे या प्रभागामध्ये जास्तीत जास्त तुकडोजीमध्ये रोड झालेले नाही आहे, ते रोड करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. त्याचप्रकारे ड्रेनेज लाईन्स पूर्ण डॅमेज झालेले आहे. ड्रेनेज लाईन आणि रोडवर काम करणार. तुमचा वेगळे काही मुद्दे? हा, माझा आणखी मुद्दा आहे की हा जो प्रभाग आहे हा लक्ष्मीनगरपासून जो सुरू होतो आहे तर इकडे सोलंबीनगर, दिनदयालनगर, कापसे लॉटपर्यंत येतो आहे. या भागातली बऱ्यापैकी मंडळी ही नोकरीसाठी, काही उच्च शिक्षणासाठी ही बाहेर गेलेली आहे. तिथे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी मी एक विशिष्ट प्रयत्न करून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ना एक सुविधा केंद्र आणि त्याच्या माध्यमातून त्यांना पूर्ण मदत, हा माझा एक मुद्दा एजेंडा राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काय नंदा आहे तुमचं काय, थोडक्यात सांगा. प्रभाग हा आता खूप मोठा झालेला आहे. 4 वॉर्डाचा एक प्रभाग आहे. तात्याटोपे नगर पासून तर मोखारे कॉलेज, दीनदयाल नगर, स्वावलंबी नगर, गोपाल नगर, तुकडोजी नगर, हे इतका मोठा प्रभाग झाला आहे की ही जी समस्या आहे. नाही, तुम्ही ताई ताई समस्यांवर आपण चर्चा केली. तुम्हाला तुमचा जाहीरनामा काय आहे, तुम्हाला मत काय द्यायची ते सांगायचं आहे. या संपूर्ण प्रभागामध्ये जी गडर लाईनची समस्या आहे, स्ट्रॉम लाईनची समस्या आहे, ती आम्ही संपूर्ण इथून ही जी समस्या आहे तिचं पूर्ण नेस्तनाभूत करू ती समस्या, आणि ती समस्या राहणार नाही. राष्ट्रवादीचे कोणकोण उमेदवार? हा, तुमचा काय अजेंडा असणार आहे? सर, पोरा नदी जी आता नाला झाला त्याची सफाई नाही झाली अजून. पूर्ण मच्छर उच्छर उडतात, सर्व हे करतात, त्याची सफाई घेऊन सगळ्यांनी आणि लोकांच्या म्हणणं ऐकप्रमाणे मी पूर्ण वाड्याच्या हे करीत. काय करणार तुम्ही, काय जाहीरनामा आहे तुमचा? सर्वात पहिले माझा असा जाहीरनामा आहे की आजचे जे जनता आहे, जे भारतीय जनता पार्टी इथे बसली आहे आणि सामान्य जनता जे मतदान करणार आहे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
रोज तुम्ही वर्तमानपत्रात वाचताय रोज यांच्या सत्तेमध्ये मर्डर होत आहे, इथली जनता कोणती सुरक्षित नाही आहे. समस्या आपण चर्चा केल्या, तुम्ही काय करणार आहात पुढच्या 5 वर्षात? निवडून आल्या पुढच्या 5 वर्षामध्ये जे पण यांचे नागरिकांचे प्रॉब्लेम आहे आणि रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, पाण्याचे बिल जे आहे वाढून येत आहे, सर्वात पहिले आम्ही OCW चा हा ठेका आहे तो सर्वात पहिले आम्ही रद्द करू. घाटावरची जे यांचे लाकडाचा जो आहे तो रद्द करू आणि सर्व नागरिकांना न्याय देऊ, हाच एक आहे. तरुण उमेदवार दिला राष्ट्रवादीनं, BSPचं कॅडर बेस वोट आहे, महिला उमेदवार BSPचे आहे, काय जाहीरनामा आहे तुमचा वैयक्तिक? माझा वैयक्तिक जाहीरनामा एवढाच आहे की जे स्लम एरिया आहे तिच्या ज्या बाया आहेत, मुलं आहेत, मुलांना व्यवस्थित शिक्षण आणि बाया जे आहेत जे असं घरगुती काम करतात त्यांना एक उद्योग मिळायला पाहिजे. महिलांसाठी उद्योगाचं तुम्ही काय सांगणार? आतापर्यंत हे चाललं होतं की सडक वगैरे तेवढा मोठा पूल पाडला आहे लोकांनी त्याबद्दल थांबा. आणि त्याच्यानं भूमिका मांडली, तुमचा जाहीरनामा मांडला. जाहीरनामा माझा असा आहे की स्लम एरियामध्ये मी पूर्ण विकास नाही झालेला ते मी विकास करेल. आणि त्यानंतर महिला आता आज सुरक्षित नाही आहे, तो सायको किलर इतका फिरत आहे तरी सुद्धा काही इथे म्हणजे यंत्रणा सुरू नाही आहे सुरक्षित. आणि मला एक महिला अजिबात सुरक्षित नाही आहे. तुमचा काय अजेंडा आहे? प्रभागातील ज्या गडर लाईन्स आहेत जीर्णोद्धार झालेल्या आहेत 15-20 वर्षापूर्वी त्या बदलण्यात येईल. प्रभागातील मनपाच्या ज्या शाळा आहेत त्या जीर्णोद्धार झालेल्या आहेत, त्यांचे डेव्हलपमेंट केलं जाईल. मी मुळातच तुकडोजीनगर कामगार कॉलनीमधला रहिवाशी आहे आणि या भागातल्या ज्या समस्या आहेत त्याची जाणीव मला पूर्णपणे आहे, त्यामुळे त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी अग्रेसर राहील. काय 5-7-10 कामं तुम्ही पुढच्या वर्षभरात करणार, 5 वर्षात करणार आहात, जाहीरनामा काय? कसं आहे माझा जाहीरनामा असा आहे, मी 15 वर्षापासून या प्रभागात काम करत आहे. सातत्यानं नगरसेवक आजूबाजूच्या प्रभागातून या प्रभागातून झालो. झोपडपट्ट्या वाचवल्या कामगार कॉलनी तुकडोजीनगर. आता हे म्हणतात 280 लोकांना पट्टे, ते भाडे पट्टे आहे, ते काही पट्टे नाही आहे. माझा अजेंडा आहे की या झोपडपट्ट्यातल्या जितकी जागा ज्यांच्याजवळ आहे तितक्या जागेचा मालकी हक्काचा पट्टा मिळवून देणं हे पहिलं माझं काम आहे. गोपालनगर भागामध्ये गोपालनगर आणि भागातील ज्या समस्या आहे अनधिकृत लेआउटच्या त्या समस्या सोडवणं, प्रतापनगर अत्रे लेआउट स्वावलंबीनगर भागामध्ये जे उर्वरित कामं आहे, उद्यानं असतील, समाज मंदिर, युवकांसाठी, महिलांसाठी जे कामं करायचे असतील हे प्रामुख्यानं कामं. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रभागामध्ये येणारे जे जे कामं असतील ते कामं करणं आणि यासोबतच या नागपूर शहरातील जनतेला शहराच्या लेवलवर जे महानगरपालिकेपासून मूलभूत सोयी पुरवल्या जातात त्या मूलभूत सोयी प्रामाणिकपणे जास्तीचे पैसे न उकळता पुरवल्या जातील हा माझा मुख्य अजेंडा आहे. तुमचा काय वेगळा आहे की विकास भवन जो सांगितला तोच अजेंडा? तोच अजेंडा आहे आमचा. विकास भवनने सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिले नागरिकांच्या मूलभूत गरजा आम्हाला पूर्ण करायच्या आहे आणि त्यांनी जे कामं अपूर्ण राहिले असतील ते आम्ही पूर्ण करणार आहे. आम्ही विकास भाऊच्या नेतृत्वात खाली ही निवडणूक लढवत आहे. त्यांचे शहर अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांचा सेम अजेंडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो, भाजप असो, काँग्रेस असो किंवा BSP असो, सगळ्यांनी आपले मुद्दे मांडले आणि सगळ्यांना एक भाजपचा उमेदवार राहिलेला आहे, त्यांचा अजेंडा काय आहे ते ऐकून घेऊया. काय अजेंडा आहे? 50% आरक्षण आलं आहे महिलांना, तर त्यांच्यासाठी रोजगार आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षा, ह्या दोन मुद्द्यांवर नक्की काम करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातल्या प्रभाग क्रमांक 37चा हा सगळा महासंग्राम होता आणि वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी आहे. काँग्रेस भाजपची तुल्यबळ लढत आहे, परंतु यावेळेस राष्ट्रवादी मैदानात आहे, BSPनेही ताकद लावलेली आहे, शिवसेनेनं सुद्धा एक उमेदवार दिला, त्यामुळे नागपूर शहराचं जे लक्ष लागलेलं आहे ते प्रभाग क्रमांक 37 कडे लागलेलं आहे. नेमकं मतदार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह गजानन माटे, महाराष्ट्रवरून.